आरक्षणाचा विषय सरकारच्या हाताबाहेर गेला आहे असं संजय राऊत म्हणतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. मुक्याच्या क्षणी अजित पवारांना डेंग्यू झालाय. फडणवीस प्रचारात व्यस्त आहेत. संजय राऊतांनी राज्य सरकारवर हा जोरदार निशाणा लगावलेला आहे. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आता राष्ट्रीय विषय झालेला आहे असं देखील राऊत म्हणतात. ढोंग करू नका, हे सगळी भाजपची पिलावळ आहे, यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही. कालच एका खासदारांना मी राजीनामा दिलेला, इकडे या इथे कॅनॉट प्लेसला फिरताना पाहत होतो मस्तपैकी, हा नारंगी सदरा घालून एक असले हे मस्तबाल लोक आहेत. सगळे ढोंग करतायत, लबाडं लाडकं ढोंग करतायत. अहो मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देतात का? राजीनामा देतात का? मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. या प्रश्नावरती प्रश्न सोडवू शकले नाहीत. त्यांच्या राज्यामध्ये हिंसाचार होतो आहे, सरकारच्या हाताबाहेर गेलेलं आहे. जसं भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये राज्य पेटलेलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हातावर हात देऊन किंवा हात चोळत बसले होते आणि राज्य पेटताना पाहत होते, त्याच पद्धतीनं आज ते पाहत आहेत. विशेषतः अनेक महत्त्वाच्या घडामोडी या राज्यात घडत असताना, चिंतेची बाब असताना, स्वतः देवेंद्र फडणवीस हे रायपूरला प्रचाराला जाऊ कसे शकतात? त्यांचं मन कसं होतं? एवढा निगरघट्टपणा आला कुठून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये? मोक्याच्या वेळी अजित पवारांना डेंग्यू होतो.